विकीबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन. बाबासाहेबांचे जाणे अत्यंत वेदनादायी व दुःखद, अशा शब्दात गडकरींची बाबासाहेबांना श्रद्धांजली. अमरावती व गडचिरोली येथील हिंसक घटनांनंतर नागपूर शहरात हाय अलर्ट घोषित. अफवांपासून दूर राहण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन. आणि गडचिरोलीत नक्षलवादी व C-60 जवानांमध्ये चकमक. 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश. सविस्तर वृत्त. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायाचं महत्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात ही प्रेरणा बाबासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती इतिहास सांगितला, त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही, कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन शिवरायांच्या इतिहासाने अजरामर झालं. येणाऱ्या पिढ्यांपिढ्या त्यांना कधी विसरू शकत नाही एवढं मोठं. तर त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना. अमरावती येथील हिंसाचार व गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमक या दोन संवेदनशील घटनांनंतर नागपूरसह आजूबाजूंच्या शहरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. नागपूर व गडचिरोली रेंजच्या सुरक्षा व्यवस्थेचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ADG डॉक्टर BK उपाध्याय यांनी रविवारी परिस्थितीचा आढावा घेतला. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी अफवा पसरविणाऱ्या लोकांची ओळख करून त्यांना हवाला पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यासाठी मज्जाव केला आहे. दरम्यान पाचपावली ते शांतीनगर दरम्यान 10 किलोमीटरचा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी फुलंही वाटली. दोन्ही घटनांनंतर सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून सर्व शहरांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे. विविध अधिकाऱ्यांना निरनिराळ्या आयुक्तालयांची व रेंजची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉक्टर उपाध्याय यांना नागपूर शहर व गडचिरोली रेंजची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते शनिवारी सायंकाळीच नागपुरात पोहोचले. त्यांनी रविवारी दुपारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त अश्वती दोर्जे, IG रेंज छेरिंग दोर्जे व ग्रामीण अधीक्षक विजय मगर यांच्याशी विविध सुरक्षा उपायांना घेऊन चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगुल आणि 11 पट्टी वनसंकुलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्या आधारे C-60 पोलीस जवानांनी या वनपरिसरात नक्षल विरोधी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाने केलेली ही कारवाई या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागातील छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या 11 पट्टी कोटकुल वनसंकुलातील नक्षलवादी सक्रिय असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलीस दलाच्या विशेष कार्यपथकाचे जवान सदर वन परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. या दरम्यान अचानक घातपात बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस कर्मचाऱ्यांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या दरम्यान घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. घटनास्थळाची झडती घेत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यासोबतच या चकमकीत 3 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला रेफर केल्याची माहिती आहे. आजची कारवाई ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. 11 पट्टी कोटगुल वनसंकुलात सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या दरम्यान नक्षलवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करताना पोलिसांच्या पथकाने नक्षलवाद्यांना पळवून सोडले. चकमकीनंतर घटनास्थळी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह नक्षल साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांना आहे. उस एरिया को सर्च किया
तो उस एरिया में हमको नक्सल का बड़े पैमाने पे सामान मिला, बहुत ज्यादा मात्रा में सोफिस्टिकेटेड वेपन्स मिले, एम्युनिशन मिले, और उसके साथ साथ हमें 26 नक्सल के डेड बॉडी मिले जिसमें 6 फीमेल और 20 मेल का समावेश है। वो सारा सामान एसओपी के हिसाब से हम लोग नक्सल के डेड बॉडीज सारे पोर्टल पार्टी में पोर्टल पोस्ट में लेके आए, और आज पोस्ट हमारी सारी पार्टीज और डेड बॉडीज और सारा सामान आज गढ़चिरौली में लाया गया है। गढ़चिरौली में लाने के बाद जो हमारा स्टैंडर्ड ऑपरेटिव प्रोसीजर है उसके हिसाब से डेड बॉडीज जो सरेंडर नक्सल को दिखाई गई है वो सरेंडर नक्सल ने प्राइमरी उनकी पहचान की है, जिसमें से 16 डेड बॉडीज को उन्होंने पहचाना है, जिसमें मिल तेंदुबड़े जो कि एक सेंट्रल कमेटी मेंबर है और महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ एमएमसी जोन का इंचार्ज है, वो भी इसमें शामिल है, जिसके ऊपर महाराष्ट्र गवर्नमेंट ने 50 लाख का इनाम जाहिर किया है। उसके अलावा 2 डीडीसी, एक लोकेश जो कि कंपनी चार का कमांडर है जिसके ऊपर 20 लाख का इनाम है, और कसमसूर एरिया का बहुत ही डिस्क्रेडिट जो डीडीसी है जो आपकी जनता को काफी परेशान करता था महेश गोटा, जिसके ऊपर 16 लाख का इनाम है, उसकी भी डेड बॉडी उसमें है। उसके अलावा 2 कमांडर्स हैं, एक कोची का कमांडर है किशन और दूसरा कसमसूर एरिया का कमांडर है सनी। उसके अलावा जो नक्सल के नाम है और उनका जो रिकॉर्ड है आपकी प्रेस मीट में हमने दे दिए हैं, बाकी बचे हुए जो 10 नक्सल हैं उनकी पहचान करने की हम कोशिश कर रहे हैं, आजू बाजू के जिलों को हमने उनके फोटोज भेजे हैं और उससे हम उनकी पहचान करने की कोशिश करेंगे। नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसचे 4 जवान जखमी झाले। या जखमी जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर इथे आणण्यात आलं असून ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या जवानांना चकमकी दरम्यान गोळी लागल्यामुळे पुढील उपचारांकरिता ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। जखमी जवानांना गडचिरोलीवरून हेलिकॉप्टरने नागपूर इथे आणण्यात आले असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कामठी ड्रॅगन पॅलेसच्या वतीने येत्या 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हा महोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी दिली। दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात शांतीशिल्प ड्रॅगन पॅलेस टेम्पलचं वर्धापन दिन आम्ही साजरा करीत असतो। यावर्षी ड्रॅगन पॅलेस वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 21 नोव्हेंबर पर्यंत ड्रॅगन पॅलेस वर्धापन दिन महोत्सव आम्ही आयोजित करीत आहोत। यामध्ये प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेला सकाळी 10:30 वाजता ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसनेचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये कुशीनगरमधून आमचे पूज्य भंतेजी ज्ञानेश्वर महाथेरो हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत भिक्षू संघसुद्धा उपस्थित राहील। उपस्थित भिक्षू संघाला भोजनदान व चिवरदान सुद्धा देण्यात येईल। या ड्रॅगन पॅलेस महोत्सवाच्या निमित्ताने 19 ते 21 तारखेपर्यंत सायंकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये मुंबईचे कलाकार तसेच नागपूर विभागातील विविध कलाकार या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होईल। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे शहरात 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत नव्या मतदारांचे नोंदणीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी या नोंदणीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले नाव नोंदवण्याचे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला यांनी केलं आहे। नमस्कार, मैं आर विमला, नागपूर की जिल्हाधिकारी। 1 नवंबर 2021 से 30 नवंबर 2021 तक हमने मतदान नोंदणी का जो एनरोलमेंट का मुहिम शुरू किया है, और मेरी आप सबसे विनंती है कि इस दौरान जो 1 जनवरी 2022 को 18 वर्ष के होने वाले हैं, या जिनका जन्म 31 दिसंबर 2003 के पहले हुआ है, ये अपना नाम मतदार कहकर दर्ज करा सकते हैं। 13 और 14 नवंबर को और 27 और 28 नवंबर को हम विशेष मुहिम ले रहे हैं। अगर आप इसका भी वहाँ पर जाना भी नहीं चाहते हो तो आप ऑनलाइन भी वोटर ऐप के द्वारा आपका नाम एनरोल कर सकते हैं। मेरी आप सबसे विनती है कि इस मुहिम का ज़्यादा से ज़्यादा लाभ उठाएं और अपना नाम वोटर कह के दर्ज कराएं, और जो हमारी प्रक्रिया है इलेक्शन की, इसकी इसमें बहुत बड़े संख्या में इसमें सहभागी हुए। महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटरच्या वतीने जलकुंभ स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानांतर्गत लकडगंज झोनमध्ये 15 ते 19 नोव्हेंबर पर्यंत विविध ठिकाणचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल। आज म्हणजे सोमवार 15 नोव्हेंबरला सुभाननगर जलकुंभ, 16 नोव्हेंबरला लकडगंज जलकुंभ, 17 भांडेवाडी जलकुंभ, 18 तारखेला मिनीमातानगर जलकुंभ व 19 नोव्हेंबरला लकडगंज जलकुंभाची स्वच्छता करण्यात येईल। स्वच्छता कार्यादरम्यान या जलकुंभांमधून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटरतर्फे नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर महानगरपालिका और ऑरेंज सिटी वॉटर द्वारा सालाना पानी की टंकियों की साफ सफाई का काम शुरू किया गया है। इस मुहिम के अंतर्गत नागपुर शहर की जितनी भी पानी की टंकियाँ है, जिन्हें हम लोग ESR कहते हैं और मास्टर बैलेंसिंग रिजर्वायर MBR जिसे हम लोग कहते हैं, और सम्प जो ग्राउंड लेवल पे टंकी होती है, वो इन सारी टंकियों की साफ़ सफाई का काम हम लोग सालाना करते हैं। उसका काम इस बार शुरू हो चुका है, एक दो जोन के काम हो चुके हैं और बाकी जोन में अभी ये काम नियमित रूप से किया जाएगा। नागपुर महानगर पालिका और ऑरेंज सिटी वाटर की इसके लिए एक स्पेशल टीम है और एक स्पेशल मशीन OCW और नागपुर महानगर पालिका ने बनाई है, जिसमें एक दिन में ही यानी कुछ घंटों में 8-9 घंटों में एक पानी की टंकी जो 25 फीट ऊपर है, एक पानी की टंकी वो साफ़ हो जाती है। इसके द्वारा ज़्यादा लोगों को तकलीफ भी नहीं होती है। एक आध दिन का हमको शटडाउन लेना पड़ता है, मगर पानी की टंकी साफ होती है, इसलिए आपके घरों तक पानी भी पीने का पानी अच्छी तरीके से आता है। पद्मश्री पुरस्कार विजेती कंगना रणावत ने देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आम आदमी पक्षाने शुक्रवारी सीताबर्डी स्टेशनवर लेखी तक्रार दाखल केली। विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात आप पक्षाने कंगनावर देशद्रोहाच्या कलमांखाली FIR नोंदवण्याची मागणी केली आहे। उल्लेखनीय आहे की एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात कंगना रणावतने 1947 देशाला मिळालेले स्वातंत्र्य भिकेमध्ये मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मिळाले असे म्हटले होते। तेव्हापासून कंगनाच्या वक्तव्याचा विरोध होत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे। वानखेडे म्हणाले की ज्या स्वतंत्र देशात त्यांना पद्मश्री सारख्या महान सन्मानाने सन्मानित केले जात आहे, त्या देशाच्या हुतात्म्यांचा अपमान होत आहे। ज्यांच्या हौतात्म्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांना ती भीक म्हणत आहे। स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांनी भाग घेतला, हजारो लोकांनी भाग घेतला, हजारो शहीद झाले आणि कंगना अशा स्वातंत्र्याला ते भीक मध्ये मिळाले असे सांगत आहे।
एखाद्या सामान्य माणसाने असे म्हटले असते तर ते अज्ञान मानता आले असते, पण ज्यांना मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला त्याबद्दल बोलले तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. वानखेडे म्हणाले की कंगनाला पुरस्कार मिळून 2 दिवसही झाले नव्हते आणि त्यांनी आपले मत सांगितले, यावरून ते एवढ्या मोठ्या सन्मानास पात्र नाही हे स्पष्ट होते. अशा स्थितीत त्यांनीच हा पुरस्कार परत करावा, तसे झाले नाही तर कंगनाकडून पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे. सोबतच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर चौकटीत कडक कारवाई करावी. एकीकडे महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना पुष्पहार अर्पण करतात आणि दुसरीकडे स्वातंत्र्याला भीक मानतात. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करून शिक्षा झालीच पाहिजे, तरच देशद्रोही वक्तव्यांना आळा बसेल. आपण सगळ्यांना माहीत आहे 2 दिवसापूर्वी कंगना रणावत यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आणि हा अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं की देशाला 1947 आझादी मिळाली नसून ती भीक होती, हे जे सेंटेन्स आहे हे फारच निंदनीय आहे. कारण की देशाला लढाई देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता हजारो लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे, हजारो क्रांतिकारी या आझादीच्या लढाईमध्ये सहभागी होते, अनेक महापुरुष या लढाईमध्ये सहभागी होते आणि मोठ्या संघर्षानंतर 150 वर्ष संघर्ष केला लोकांनी, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि एखादी व्यक्ती आणि रस्त्यावरची व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती नाही, ज्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्ड मिळाला अशी व्यक्ती जर म्हणत असेल की ही आझादी हे खरं स्वातंत्र्य नव्हतं, खरं स्वातंत्र्य आम्हाला 2014 मिळालं, हे फारच दुःखाची आणि देशद्रोहाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. त्यांना जो अवॉर्ड देण्यात आला तो अवॉर्डसुद्धा देण्याच्या लायक त्या नसल्यामुळे तो अवॉर्डसुद्धा परत घेण्यात यावा, आणि त्यांनी परत जर ते स्वतः परत करत नसतील सरकारने त्यांच्याकडून तो अवॉर्ड काढून घ्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे, आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे यासाठी आज आम्ही इथे बर्डी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. बिलकुल अपमान आहे आणि अपमान आहे एवढंच म्हणून चालणार नाही, म्हणजे हा देशद्रोहच आहे खरं तर. म्हणजे इंग्रजांच्यापेक्षाही वाईट जर कोणी वागत असेल आत्ता देशामध्ये तर हे कंगना रणावतसारखे लोक वागत आहेत. या लोकांना जोपर्यंत सजा होणार नाही हे लोक असेच बोलत राहतील. म्हणजे एकीकडे गांधीजींचा खून करणाऱ्यांची जयंती मनवायची किंवा त्यांना माला घालायच्या आणि एवढ्या मोठ्या आझादीच्या लढाईला भीक म्हणून जर कोणी संबोधित असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील डीडी भोयर कला व विज्ञान महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. यावेळी अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. उद्घाटनादरम्यान सुनील केदार म्हणाले की काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे देशातील परिस्थिती अतिशय भयावह होती. असे असतानाही शिक्षण संस्थांनी शिक्षकांचं वेतन सुरूच ठेवलं, तर दुसरीकडे त्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपले कार्य सुरूच ठेवत संपूर्ण देशाला अन्नधान्याची टंचाई भासू दिली नाही. असे असून सुद्धा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या प्रति असंवेदनशीलता दाखवत आहेत. या कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक अनिल वासनिक तर प्रास्ताविक सचिव डॉक्टर सतीश भोयर यांनी केलं. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर संजय खुदळे यांच्याद्वारे करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान कुस्ती स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, बबीताताई साठवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नुकताच झालेला कोरोनामध्ये असलेला उपक्रम, कोरोनामध्ये सगळे धायधाय करून टाकलेला आहे, अशा याच्यातील या कोरोनाच्या काळानंतर तुम्ही आम्ही सगळेजण सावरून कामाला लागलेला आहे. कोरोनाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून शिकलो सगळे ना की माणुसकी कशाला म्हणजे त्या ठिकाणी. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी ते चित्र पाहिलेलं आहे जिशी कोणी विचारही केला नव्हता. सगळीकडे त्या ठिकाणी असलेलं जग शांत झालं होतं. गोरगरीब लोकांचे हाल अपेक्षा होत्या, पण अशा याच्यामध्ये जेला जसं जमलं तसं कोणी त्याने खानावळा सुरू केल्या, कोणी कोणाला आर्थिक मदत केली, कोणी कोणाला कामाची मदत केली, कोणी कोणाला सांभाळून घेतलं, असलं नसलं देऊन त्या ठिकाणी बाजूच्या माणसाला त्या ठिकाणी असलेल्या माणुसकीच्या नात्यानं मदत करण्याची भूमिका कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी केलंय. मागील वर्षाच्या तुलनेत चक्करदारा चौकाचा विकास होऊनही येथील अतिक्रमणाचा प्रश्न जैसे थेच आहे. सणासुदीच्या काळात या चौकाला बाजाराचं स्वरूप प्राप्त होत असून रस्त्याचं सिमेंटीकरण झाल्यानंतर फुटपाथवर वाहने व ठेलेवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे. दिवसेंदिवस येथील समस्या गंभीर होत असून प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सणासुदीच्या काळात संपूर्ण चौकाचे बाजारात रूपांतर होत असून फळे व फुलं विकणारे चौकावर आपला ताबा घेत आहेत. इतकंच नाही तर रस्ते दुभाजकालाही हे विक्रेते सोडत नाही. काही दिवसांपूर्वी गजानन चौकापर्यंत सिमेंट रोड बनवण्यात आला होता, यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटलं होतं. मात्र परिस्थिती विपरीत दिसून आली. आता येथील दुकानदार पार्किंग पर्यंत आपलं सामान ठेवतात. सायंकाळच्या वेळेला तर हा रस्ता 3 ते 4 फूट एवढाच मोकळा असतो. दिवाळी दरम्यान इथे अतिक्रमण पथकाने कारवाई केली होती, मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे तेच झाली आहे. फुटपाथ तर नावालाच असून या संपूर्ण परिसरावर विविध लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला ताबा मिळवला असून प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यायची गरज आहे. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.